कोल्हापूर महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. आज तावडे हॉटेल परिसरातील अवतार ट्रेडर्स, सद्गुरू ट्रेडर्स आणि सचिन ट्रेडर्सवर कारवाई करत सुमारे 10,000 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं. या कारवाईत 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई होताच गांधीनगरमधील अनेक प्लास्टिक विक्रेते आपला व्यवसाय बंद करून पसार झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी व्यापाऱ्यांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन केलं. या कारवाईत सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील, आरोग्य निरीक्षक माधवी मसूरकर, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, सुशांत कवडे, सुशांत कांबळे आदींनी सहभाग घेतला होता. प्लास्टिक बंदीच्या अनुषंगानं मोठ्या स्वरूपात कारवाई चालू आहे. गेल्या एक महिन्यात आम्ही साधारण 2,000 किलो हे पकडलेलं आहे, प्लास्टिक जप्त केलेलं आहे, मोठ्या स्वरूपात कारवाई केलेली आहे. पण आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सापडतं.